पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस। सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान। धुळ्यातील केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांसह इतर रुग्णांसाठी ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी, रुग्णांना दिलासा। जुलै ऑगस्टमधील अपेक्षित दर मिळेल म्हणून शेतकऱ्यांकडून कांद्याची काढणी आणि साठवणूक, बहुसंख्य उत्पादकांच्या शेतात चाळीत कांदा साठविण्यास सुरुवात। स्वयंपाकघरात आवश्यक असणाऱ्या लाल मिरचीच्या खरेदीसाठी मध्यमवर्गीय महिलांची धावपळ, कोरोनाच्या संसर्गामुळे मिरचीच्या खरेदी विक्रीत अडचण। मुस्लिम बांधवांचे रमजानचे उपवास सुरू, धुळे शहराच्या बाजारपेठेत आंब्यांसह खजूर आणि सुकामेवा मोठ्या प्रमाणात दाखल, दर सरासरी 600 रुपये प्रति किलो। आणि चैत्रात झाडांवर हिरवीगार पाने आकार घेत असताना लाल जर्द फुलांचा डोलारा घेऊन उभ्या असलेल्या गुलमोहरने अनेकांना घातली भुरळ। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरातील मालेगाव रोडलगत असलेल्या केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हवेतील ऑक्सिजन साठविण्याचा प्रकल्प रविवारी सुरू झाला। हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर महेंद्र बोरसे आणि व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वर भामरे यांनी विधिवत पूजा करून नारळ वाढवीत प्रकल्पाचा शुभारंभ केला। या ठिकाणी दर तासाला 40,06,000 लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे, अशी माहिती डॉक्टर महेंद्र बोरसे यांनी दिली। राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग होऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे। कोरोनाचा विषाणू फुफ्फुसांवर परिणाम करत असल्यानं अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज निर्माण होते। ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे खासगी दवाखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती करून रुग्णसेवा करावी असं आवाहन शासनानं केलं आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यात सर्वप्रथम केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 3 दिवसांपूर्वी हवेतून ऑक्सिजन मिळवण्याच्या प्रकल्पाची उभारणी करण्यास सुरुवात झाली। एरॉक्स कंपनीचे तंत्रज्ञ के कृष्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युद्धपातळीवर या प्रकल्पाची उभारणी केली। डॉक्टर महेंद्र बोरसे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून प्रकल्प सुरू करण्यात आला। या प्रकल्पातून दर तासाला 40,60,000 लिटर ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येते, म्हणजेच प्रत्येक दिवसाला 60 सिलेंडर ऑक्सिजन साठा उपलब्ध होऊ शकतो। ऑक्सिजन प्रकल्प सुरू झाल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांसह अन्य गरजवंत रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल, त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर रोखता येणं शक्य होईल। नागरिकांना ऑक्सिजनच्या सुविधेसह अधिकाधिक सुविधा देण्यासाठी केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रयत्नशील आहे, असं डॉक्टर महेंद्र बोरसे यांनी सांगितलं। माननीय आरोग्य मंत्र्यांनी जसं आवाहन केलं होतं की प्रायव्हेट हॉस्पिटलनी सुद्धा एक ऑक्सिजन बनवणारं संयंत्र स्वतः डेव्हलप करायला पाहिजे, स्वतः इन्स्टॉल करायला पाहिजे, त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण धुळे जिल्ह्यातलं धुळे शहरातलं पहिलं असं ऑक्सिजन जनरेटर केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथं आजपासून कार्यान्वित करत आहेत। या ऑक्सिजन जनरेटरची कॅपॅसिटी जवळजवळ 60 सिलेंडर प्रतिदिवस एवढी आहे। कार्यरत असलेल्या ऑक्सिजनच्या टाकीला गळती लागली किंवा रुग्णापर्यंत ऑक्सिजन जाणे बंद झाले तर राखीव सिलेंडरमधून रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे। सिलेंडरमधील ऑक्सिजनची पातळी कमी होताच सतर्क करणारी यंत्रणा आहे, त्यामुळे नाशिकसारखी दुर्घटना घडणार नाही असे स्पष्टीकरण हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड कक्षाचे समन्वयक डॉक्टर दीपक शेजवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिले। येथे असलेली ऑक्सिजनची व्यवस्था पाहून समाधान व्यक्त करण्यात आले। नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीला अचानक गळती लागली, त्यामुळे 22 जणांचा मृत्यू झाला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व रुग्णालयांना
सूचना करण्यात आल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजनच्या व्यवस्थेची पाहणी केली. समन्वयक डॉ दीपक शेजवळ यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. रुग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्थेकडे बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही कारणानं ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टाकीला गळती लागली किंवा ती नादुरुस्त झाली तर पर्यायी राखीव टाक्यांमधून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची सोय करण्यात आली आहे. विशिष्ट प्रमाणात ऑक्सिजन शिल्लक असेल त्यावेळी सतर्क करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. परिणामी संपूर्ण ऑक्सिजन संपण्यापूर्वीच नव्यानं टाकीत ऑक्सिजन टाकला जाईल अशी माहिती डॉ शेजवळ यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, डॉ हर्षल ठाकूर यांच्यासह महेंद्र शिरसाट, किरण बागूर, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, संजय बगदे, वामन मोहिते, राजेंद्र चौधरी, सागर चौगुले, हाशिम कुरेशी, अस्लम शेख उपस्थित होते. भाजी मंडईत सध्या कांद्याला अपेक्षित दर नाही, त्यामुळे काही कांदा उत्पादकांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. दर घसरलेले असताना कांदा विक्री करण्याऐवजी शेतातील कांदा चाळीत कांदा साठविण्यावर शेतकरी भर देत आहेत. वर्गवारी करून कांदा चाळीत कांदा साठविण्याचे काम प्रत्येक गाव शिवारात सुरू आहे. साधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये कांद्याचे दर वाढतील, त्यावेळी कांदा विकला जाईल असे शेतकऱ्यांनी सांगितले. धुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी कांद्याचं उत्पादन घेतात. उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असा अनुभव शेतकऱ्यांना कांद्याबाबत आहे. त्यामुळे कांद्याच्या दराची वेळोवेळी पडझड होत असली तरी शेतकरी दरवर्षी मोठ्या अपेक्षेनं कांद्याचं उत्पन्न घेतो. वेळोवेळी पाणी भरून कीटकनाशकांची फवारणी करीत काही शेतकरी एक एकरात 4 ते 5 ट्रॅक्टर ट्रॉली भरतील इतक्या कांद्याचं उत्पन्न घेतात. ढगाळ वातावरण लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी कांद्याच्या काढणीला सुरुवात केली. महिला मजुरांकडून कांद्याची छाटणी केल्यानंतर वर्गवारी करीत हा कांदा शेतातील कांदा जाळीत ठेवला जातो. योग्य पद्धतीनं जाळीत कांदा ठेवला तर तो 3 महिन्यांपर्यंत सुरक्षित राहू शकतो. कापणी केल्यानंतर कांदा आठवडाभर शेतातच पडतो, त्यावर पात अंथरली जाते. खराब असलेला कांदा जाळीत टाकण्यापूर्वी बाहेर काढला जातो. साधारणपणे जुलै ते ऑगस्ट महिन्यात कांद्याला चांगली मागणी असते, त्यामुळे या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे मिळतात. त्यामुळे कांदा जाळीत साठवण्याचं काम बहुसंख्य शेतकरी करीत आहेत अशी माहिती चौगाव येथील शेतकरी रामभाऊ मोरे यांनी दिली. जवळजवळ म्हणजे आम्हाला एका एकरात जवळजवळ 4 ते 5 ट्रॅक्टर कांदा आमचा निघालेला आहे. तरी आता तो कांदा आम्ही लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे आणि आता भाव चांगले नसल्यामुळे किंवा स्थिर भाव नसल्यामुळे आम्ही हा कांदा आता या शेडमध्ये स्टोअर करतो आहेत. आणि हा माल आता आम्ही 2 महिने याच्यामध्ये शेडमध्ये स्टोअर करून जुलै किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला किंवा जुलै महिन्यामध्ये हा आम्ही त्यावेळेला कांद्याचे रेट थोडे वाढलेले असल्यामुळे किंवा मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत असल्यामुळे त्यावेळेला रेट चांगले मिळतात म्हणून आम्ही त्यावेळेस हा कांदा विकणार आहोत. कांद्याची उपाणी आणि खाणणी झाल्यानंतर हा कांदा आम्ही असा गंजा मारून ठेवतो, ढीक करून ठेवतो असा लांब लांब असा. याच्यामध्ये 8 दिवसामध्ये जो काही खराब किंवा असा खराब होणारा किंवा बुरशी येणारा माल असतो तो इथं जागेवरच खराब होऊन जातो आणि जो आपल्याला स्टोअर करण्यासाठी चांगला कांदा निघतो मग खराबीतूनच आपण शॉर्टिंग ग्रेडिंग करून तो आपण चाळीमध्ये भरत असतो. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट.
फिनिक्स जिथे एक्युरेसी तिथे फिनिक्स करेंसी काउंटिंग मशीन बस यही है जो सही है। एक किलो दिया। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नहीं तिथे फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741। दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स। ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा। नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन। हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा। जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल। 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा। व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%। बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या। इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा। आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत। मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे। दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। कोरोना संसर्गाचा प्रभाव असल्याने धुळे शहरातील जैन मंदिरात महावीर जयंतीचा कार्यक्रम झाला नाही। महावीर जयंतीनिमित्त दरवर्षी निघणारी वरघोडा मिरवणूक यंदाही निघाली नाही। महावीर जयंतीला वरघोडा मिरवणूक काढण्याची सुमारे 85 वर्षाची परंपरा आहे। कोरोना संसर्गाची भीती असल्याने मागील वर्षी आणि यावर्षी मिरवणूक निघाली नाही। महावीर जयंतीचे कार्यक्रम रद्द झाल्याने जैन बांधवांमध्ये काहीशी नाराजी आहे। धुळे शहरातील गल्ली क्रमांक 2 शीतलनाथ जैन मंदिर आहे। शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य जैन बांधव जैन मंदिरात नियमितपणे उपासनेसाठी जातात। उत्कृष्ट बांधणीचं जैन मंदिर पाहण्यासाठी इतरही जण अधूनमधून मंदिरात हजेरी लावतात। धुळे शहरात जैन समाज बऱ्यापैकी स्थिरावला आहे, त्यामुळे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते। महावीर जयंतीनिमित्त निघणाऱ्या वरघोडा मिरवणुकीत महिलांचा उल्लेखनीय सहभाग असतो, परंतु कोरोना या जीवघेण्या विषाणूजन्य आजारामुळे गेल्या वर्षी आणि यावर्षीही वरघोडा मिरवणूक निघाली नाही। सध्या संचारबंदी असून सर्वसामान्यांसाठी मंदिरं कुलूपबंद आहेत, त्याला जैन मंदिर देखील अपवाद नाही। अहिंसेचा संदेश देणाऱ्या महावीरांची शिकवण साऱ्यांनीच अंगीकारावी। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भाविकांनी घरीच कार्यक्रम करावेत, असं आवाहन जैन मंदिराचे पुजारी चंद्रकांत पुजारी यांनी केलं। गेल्या 85 वर्षापासून महावीर स्वामी मंदिरात किंवा शीतलनाथ मंदिरामध्ये जी परंपरा होती ती या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेली आहे। कोरोना असल्यामुळे आम्ही शक्यतोवर कुठलाही कार्यक्रम करण्यास परवानगी नसल्यामुळे कुठलाही कार्यक्रम करण्यास आम्ही धुळे शहरातील 80 फुटी रुंद रोड लगत असलेल्या मोकळ्या जागेत लाल मिरचीसाठी ग्राहकांची प्रतीक्षा केली जात आहे। या ठिकाणी विक्रेत्यांनी धुळे जिल्ह्यासह सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून लाल मिरची विक्रीस आणली आहे। लाल रंग तिखटाचे कमी अधिक प्रमाण असलेल्या वेगवेगळ्या मिरच्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत। सध्या ग्राहक नसल्याने व्यापाऱ्यांना पैशाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न मिरची विक्रेत्यांना पडला आहे। येथे सरासरी 120 ते 250 रुपये प्रति किलो दराच्या मिरच्या आहेत।
दैनंदिन आहारात लाल मिरचीचा समावेश अपरिहार्य असतो, त्यामुळे दरवर्षी एप्रिल मे महिन्यात मध्यमवर्गीय महिलांकडून वर्षभर पुरेल या बेतानं लाल मिरची खरेदी केल्या जातात. धुळे शहरातील 80 फुटी रोड लगत असलेल्या खुल्या जागेत स्थानिक विक्रेत्यांच्या पथाऱ्या आहेत. वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील मिरची प्रसिद्ध आहे, त्यामुळे या ठिकाणी नंदुरबारसह जळगाव, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्यातील लाल मिरच्या विक्रीस आल्या आहेत. रसगुल्ला, चपाटा, शंकेश्वरी, लवंगी, पद्मा, जरेला, गावरान, काश्मीरी रसगुल्ला या नावानं ओळखल्या जाणाऱ्या लाल मिरच्या येथे आहेत. लांब आणि लालझर्द रंग चवीला कमी अधिक प्रमाणात लक्षात घेऊन महिला मिरच्यांची खरेदी करतात. विक्रेत्यांनी वर्गवारी करून येथे मिरचीचे ढिगारे तयार केले आहेत. सध्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे संचारबंदी आहे, शिवाय जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 11 वाजेपर्यंतचीच वेळ दिली जाते, त्यामुळे फारशा प्रमाणात ग्राहक येत नाहीत. अन्य शहरातील घाऊक व्यापाऱ्यांकडून विक्रीसाठी मिरची घेतली आहे, पण ती पडू नये. भांडवली गुंतवणूक अडकून पडल्यानं मिरची पुरवठादारांना आणि व्यवसायासाठी ज्यांच्याकडून पैसे घेतले आहे त्यांना पैशाची परतफेड करायची कशी असा प्रश्न निर्माण झाल्यानं मिरची विक्रेते वाल्मिक जाधव यांनी सांगितलं. आमच्याकडे गणवराठी आहे, शिपाई आहे, गावरानी आहे, चपाटा आहे, शंकेश्वरी आहे, हो जी फोर आहे, लोंगी आहे, पटना आहे, जरेला आहे, हो बेडगी आहे, काश्मीरी आहे, रसगुल्ला आहे, हो 17-12 प्रकारची वराठी. आम्हाला सोलापूर, नागपूर, जळगाव, धुळे, हो इथून वराठीचा माल येतो. माल पडलेला आहे, मालाचे पैसे आता गणवतीसून, नागपूर, सोलापूरहून काही जळगाव माल आणलेला आहे, त्यांचे पैसे टाकावा. विचारमध्ये पडलेलं आहे कसं काय करावं, काय करावं, गिरायचा पत्ता नाही, लॉकडाऊन बसलेला आहे, हो माल सगळं उधार आणलेलं आहे, त्यांचे पैसे टाकायचे बाकी. स्वयंपाकघरात मिरची दररोज आणि वर्षभर लागते, याशिवाय मसाल्यासाठी देखील मिरचीचा वापर होतो. वर्षभर पुरेल अशा बेतानं एप्रिल आणि मे महिन्यात मिरचीची खरेदी होते, कारण या काळात दर सामान्यांच्या आवाक्यात असतात. वर्षभरात विशेषतः पावसाळ्यात मिरची खरेदी करणं कठीण होतं. सध्या सकाळी 11 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी आहे. मिरचीची खरेदी प्रामुख्याने महिलांकडून होते. सकाळी उठल्यानंतर कुटुंबातील सर्वच लहान मोठी कामं महिलांना करावी लागतात. सकाळी 10 वाजेपर्यंत महिला घरकामातच गुंतलेल्या असतात, त्यानंतर 11 दुकानं बंद होतात, त्यामुळे खरेदीला पुरेसा वेळ मिळत नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीचा शासनाने सकाळी 7 ते 11 ऐवजी सकाळी 9 ते 1 ही वेळ खुली करावी अशी अपेक्षा छाया चौधरी या महिलेनं व्यक्त केली. करून गृहिणीला यावं लागतं, 7 ते 11 टाइम दिलाय, धुणं, स्वयंपाक सर्व राहतं महिलांना कामं. वेळ पुरत नाही, लगेच सुद्धा आवाज होऊन जातं सर्व. आवड 9 ते 1-2 वाजेपर्यंत तरी टाइम ठेवायला पाहिजे शासनाने, कारण काय वेळ पुरत नाही ना, महिलांना यावं लागतं हे सर्व घ्यायला. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94230-84148-77-670-0-21-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुआबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट,
मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-237-287. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. मुस्लिम बांधवांचे रमजान महिन्याचे उपवास सुरू झाले आहेत, त्यामुळे बाजारात सध्या निरनिराळ्या फळांची आणि सुक्या मेव्याची रेलचेल आहे. फळ बाजारात सर्वांचे लक्ष फळांचा राजा आंब्याने वेधले आहे. बदाम, हापूस, केशर यासह निरनिराळ्या प्रकारचे आंबे बाजारात आले आहेत. आंब्याच्या किमती 80 ते 200 रुपये प्रतिकिलो आहेत. याशिवाय रमजानचे उपवास सोडवण्यासाठी लागणारी खजूर देखील बाजारात आली आहे. मुस्लिम बांधवांचे रमजान महिन्यातील उपवास सुरू झालेत. वर्षभरातून एकदा येणारा रमजानचा महिला मुस्लिम बांधव श्रद्धेनं पाहतात. दररोज प्रार्थनास्थळात जाऊन 5 वेळा नमाज वाचन करणे, कुराणाचं वाचन करणे, गोरगरिबांना दान देणे यातून मुस्लिम बांधव पुण्याचा संचय करीत असतात. दिवसभर उपवास करताना मुस्लिम बांधव काहीही खात नाहीत. शरीराची गरज भागवण्यासाठी फळं, खजूर आणि सुकामेवा यावर भर दिला जातो. त्यामुळे सध्या बाजारात फळांची, सुकामेवा आणि खजुरांची रेलचेल आहे. महाराष्ट्रातील कोकणासह गुजरात राज्यातील सीमारेषेवरील आंबे देखील दाखल झालेत. कोकणातील हापूस, पायरी, केशर हे आंबे दाखल झाले आहेत. तसेच गुजरातमधील बदाम आंबा बाजारात आला आहे. गुणवत्तेनुसार आंब्याच्या किमती 80 ते 200 रुपये प्रतिकिलो आहेत. याशिवाय मुस्लिम बांधवांसाठी निळ्या प्रकारच्या खजूरही आल्या आहेत. आखाती देशातून आलेली रसगुल्ला, इराणी, मदिना कलमी, जॉर्डन, भरारी या खजुरांची जास्त मागणी आहे. गुणवत्ता आणि आकारमानानुसार खजुरांचे दर 80 रुपयांपासून 600 रुपये प्रतिकिलो आहेत. बाजारात सुकामेव्यातील निळ्या घटकांची देखील आवक वाढली आहे. बदाम, काजू, पिस्ते, मनुके, कोरडी खजूर मोठ्या प्रमाणात आली आहे. सुका मेव्यातील घटकांचे दर 400 ते 600 रुपये किलो आहेत. भाविक श्रद्धेपोटी उपवास करतात, पण संचारबंदी आहे, त्यामुळे अनेकजण घराबाहेर पडण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा परिस्थितीत सुधारणा आहे, असं फळ विक्रेते भिकन बागवान यांनी सांगितलं. केरला का भी आ रहा, बेंगलोर का भी आ रहा, अनि आपूस आंबे भी आ रहे, रत्नागिरी के भी आ रहे, देवगढ़ के भी आ रहे, केरला के भी आ रहे. आंबे केरला का माल ज़्यादा आ रहा. लालबाग आपूस में कलम रहता, बहुत मीठा आता खाने के अंदर. बहुसंख्य झाडे चैत्रात नवीन पालवी निर्माण करीत निसर्ग फुलविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात लाल जर्द फुलांचा डोलारा घेऊन रस्त्याच्या काठावर उभ्या असलेल्या गुलमोहरने भर घातले आहे. रखरखते ऊन, पाण्याची कमतरता, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग असे असतानाही झाडावर हिरवीगार कोवळी पाने आकार घेत आहेत. त्यामुळे निसर्ग आगळेवेगळे सौंदर्य दाखवित आहे. त्यात लाल जर्द फुलांच्या गुलमोहरने भर घातले आहे. एप्रिल मे महिन्याच्या रखरखत्या उन्हाचा सर्वांनाच त्रास होतो. या काळात बाष्पीभवनाचा वेग वाढतो, पाण्याची कमतरता जाणवते. असं असलं तरी याच काळात पान गळतीनंतर हिरवीगार पानं झाडांच्या फांद्यांवर आकार घेतात. पाण्याची कमतरता आणि असंही असणारं ऊन असलं तरी झाडांना नवी पालवी फुटते कशी हे कोडं अनेकांना पडतं. कवी कल्पना करीत अनेक जण चैत्र पालवीचं वर्णन करतात. त्याचवेळी पानगळ झाल्यानंतर प्रत्येक फांदीवर लालजर्द फुलांचा डोलारा घेऊन रस्त्याच्या काठावर उभा असलेला गुलमोहर कवींसह सर्वसामान्यांनाही भुरळ पाडतो. सध्या वाढलेलं तापमान आणि कोरोना संसर्गाची भीती यामुळे रस्ते निर्मनुष्य होत आहेत, पण तरीही हिरव्यागार रंगांची पानं आणि गुलमोहराची लालजर्द फुलं पाहणाऱ्यांना सुखद आनंद देतात. निसर्गाचं हे आगळंवेगळं रूप पाहण्यासाठी खरेदीच्या निमित्ताने अनेक जण सकाळी घराबाहेर पडताना दिसतात. शहरातील संतोषी माता मंदिर चौक आणि इतर रस्त्यांवर असणारी गुलमोहराची झाडं येणाऱ्या जाणाऱ्याचं लक्ष वेधून घेत आहेत. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचे रविवारी कमाल तापमान 38.0° सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान 18.0 इतके होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 61 तर दुपारी 12% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. धुळ्यातील केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांसह इतर रुग्णांसाठी ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी, रुग्णांना दिलासा. ज्वेलर्स
जुलै ऑगस्ट मधील अपेक्षित दर मिळेल म्हणून शेतकऱ्यांकडून कांद्याची काढणी आणि साठवणूक, बहुसंख्य उत्पादकांच्या शेतात चाळीत कांदा साठविण्यास सुरुवात। स्वयंपाकघरात आवश्यक असणाऱ्या लाल मिरचीच्या खरेदीसाठी मध्यमवर्गीय महिलांची धावपळ, कोरोनाच्या संसर्गामुळे मिरचीच्या खरेदी विक्रीत अडचण। मुस्लिम बांधवांचे रमजानचे उपवास सुरू, धुळे शहराच्या बाजारपेठेत आंब्यांसह खजूर आणि सुकामेवा मोठ्या प्रमाणात दाखल, दर सरासरी 600 रुपये प्रतिकिलो। आणि चैत्रात झाडांवर हिरवीगार पाने आकार घेत असताना लाल जर्द फुलांचा डोलारा घेऊन उभ्या असलेल्या गुलमोहरने अनेकांना घातली भुरळ। याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार। पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।